माणसाचं मन हे असं अवखळ धावणाऱ्या घोड्यासारखं, या चंचल आणि शक्तिशाली मनाचे लगाम आपल्या हाती घेऊन त्यावर स्वार होणे हे प्रत्येक व्यक्तीला आलेच पाहिजे। यासाठी जालना शहरात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश आंबेकर यांनी मानस फाउंडेशन या संस्थेचा आरंभ केला आहे। नाव्हा चौकाजवळ रायन इंटरनॅशनल शाळेच्या बाजूला मानस हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर प्रकाश आंबेकर रुग्णांवर मानसोपचार करतात। डॉक्टर प्रकाश यांचा जन्म जालना जिल्ह्यातील उस्मानपूर येथे एका शेतकरी कुटुंबात झाला। शेतकऱ्यांच्या आयुष्यातील संकटे, तणाव आणि आत्महत्या या समस्या त्यांनी अतिशय जवळून पाहिल्या। त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाला दारूचे व्यसन होते। त्यातून झालेली वाताहत पाहून प्रकाश आंबेकर यांच्या कोवळ्या मनावर खोलवर परिणाम झाला। स्वतःच्या अंगभूत हुशारीवर त्यांनी प्रचंड परिश्रमाने MBBS आणि सायकॅट्रीमध्ये MD केले। मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे डॉक्टर प्रकाश आंबेकर यांना स्वतःला स्थिर करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला। जालना येथे त्यांनी 2015 मानस हॉस्पिटल उभारून मानसोपचारांचा आरंभ केला। आज दररोज 70 जास्त रुग्ण येथे OPD येतात। खास करून व्यसनमुक्ती आणि शेतकरी आत्महत्या या विषयांवर काम करण्यासाठी त्यांनी मानस फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे। आणि मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की जीव द्यायला पाहिजे, सगळं संपलंय, त्यावेळेस हे समजून घ्या की हा एक प्रकारचा आजार आहे आणि हा पूर्णपणे त्याचा इलाज होऊ शकतो, याच्यातून आपण बाहेर पडू शकतो। आणि जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला तुमची मनस्थिती बदलावी लागेल। जालना जिल्ह्यातील असेच एक बुद्धिमान व्यक्तिमत्व श्री दामोदर आवटे एकदा डॉक्टर प्रकाश आंबेकर यांच्याकडे आले। श्री आवटे हे शेतकरी आहेत। त्यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या समोर बसून 12.5 लाख रुपये जिंकले होते। काय होती त्यांची समस्या ऐकूया। तू ऐसा कुछ तो भी खेती में टेक्निकली कर जिससे की पूरी दुनिया तेरी खबर ले और उसी के लिए मैं यहां पर आया हूं सर। बहुत बहुत आपको बधाई। 12.5 लाख रुपये जिंकलो, अमिताभ बच्चन 10-12 लाख रुपये दिले, 20-25 लाख रुपये आले, मग काय करावं तो मौज मस्ती, मग दारूचं व्यसन लागलं। 4 मित्र रोज सकाळी येणं, बसणं, गप्पा टप्पा, मोठमोठ्या गप्पा त्याच्यामध्ये, मग व्यसनात पूर्णपणे बुडालो। मग मरायची स्टेज आली एकदम, लगे म्हणजे हात पाय गळून गेले, वजन कमी झालं, तोंडाची दुर्गंधी, कोणा लग्नाला ना जाय, कुठं ना जाय, कुठं ना जाय। मग अशा अवस्थेमध्ये मिसेसनं 10-12 हजार रुपये होते ते गठुडं बांधलं। आदरणीय प्रकाश डॉक्टर आंबेकर आमच्या बघा गावाच्या बाजूलाच 4-5 किलोमीटरवर गाव आहे, त्याच्या त्याची ट्रीटमेंट घेण्यासाठी मानस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। आता दाखल केलं मला 20 डिसेंबर 2014 माझी सुट्टी झाली 31 डिसेंबर 2014। 2015 आतापर्यंत माझ्या घरामध्ये 7-8 कॅलेंडर भरले असतील ड्राय डेचे, जे की दिवस गेला की मी त्याच्यावर दारू घेत नाही म्हणून कुंडली मारतो, तो असा आजही काय नाही। अशा ठिकाणी बरेचसे खेडोपाडी आपण पाहिलेलं की बरेचसे टॅलेंटेड माणसं आहेत, ते जग बदलू शकतात, जग निर्माण करू शकतात, एवढी क्षमता आहे त्यांच्यामध्ये। परंतु की त्यांची वाट चुकली, रस्ता चुकला, की हळूहळू ते मोठ्या लोकांचं अनुकरण करायचं, ह्या अनुषंगाने ते दारूचा एक थेंब प्यायला सुरुवात करतात, कधी एक थेंबचा एक पेग होतो आणि एक पेगचं कधी रेग्युलर डेली अल्कोहोल चालू होतं आणि त्याचं व्यसनात रूपांतर होतं, कळतही नाही, म्हणजे ते शरीरावर परिणाम करते, कमजोरी करते, राग, चिडचिडपणा। प्रत्येक व्यक्तीमध्ये एक देव आणि राक्षस असतो, दारू माणसातला राक्षस बाहेर काढते, आणि जेव्हा दारू बाहेर काढतो आपण त्यातला देव आणि त्यातला चांगले गुण आपोआप बाहेर निघतात आणि तो एक चांगला व्यक्ती म्हणून एक उदाहरण ठरतो समाजापुढे। आपल्या मनाचा स्वभाव समजून घेण्यासाठी
आणि या उधळलेल्या मनाच्या घोड्यावर स्वार होण्यासाठी मानस फाउंडेशन आपल्याला नक्कीच मदत करील. चला आपणही या अभियानात सहभागी होऊया. मानस फाउंडेशन जालना, सुसंवाद आपल्याच मनाशी.